नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट, या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिली अपडेट. उत्तर भारतातील तापमानात वाढ झाली आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तर राजस्थान, ईशान्य मध्य प्रदेश आणि हिमालयाच्या बाजूच्या पश्चिम बंगालच्या बहुतांशी भागात किमान तापमान 7 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. शेती हा आपल्या देशाचा मुख्य आधार आहे. देशातील 58% अधिक लोक उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. कृषी क्षेत्राचे भविष्य घडवण्यात कृषी विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलेले आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे. यानंतर त्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले होते, मात्र अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ अतिशय कमी मिळाला. त्यामुळे शासनाने याबाबत किमान नुकसानग्रस्त शेतकऱ्याला 1,000 रुपये निधी मिळावे म्हणून प्रधानमंत्री फसल विमा योजनेत तरतूद केली होती. त्याचप्रमाणे राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबत सोमवारी म्हणजे 29 रोजी शासन निर्णय काढलेला आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. येत्या अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान योजनेच्या रकमेमध्ये वाढ होऊ शकते. कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय सरकार पीएम किसान योजनेद्वारे लोकसभा निवडणुका हाताळण्याच्या तयारीत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्प याबाबत मोठी घोषणा करू शकतात. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. ॲमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत झालेल्या करारामुळे शेतकरी कृषी माल आता थेट या कंपन्यांना विकू शकतील. कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठकीत या संदर्भात झालेल्या सामंजस्य कराराची शेतकरी बांधवांना गरज असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीदरम्यान म्हटलेलं आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांचे दर कोसळत असताना तुरीच्या दरात सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. मागील आठवड्यात तुरीच्या दरात 400 रुपयाची सुधारणा झाली. नवीन तुरीला 8,900 ते 9,700 रुपये दर मिळाला आहे. आता दर 10,000 रुपयाच्या पुढे गेलेला आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान, कृषी व पणन प्रणाली समजावून दिल्यास कृषी मूल्य साखळी विकसित होण्याने त्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडेल. महाराष्ट्राचे हे पाऊल क्रांतिकारक ठरेल असा विश्वास या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. बांगलादेशात पाठवल्या जाणाऱ्या द्राक्षावर प्रति किलो 106 रुपये आयात शुल्क आकारले जाते. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. राज्य शासनाने संत्र्याप्रमाणेच द्राक्षावरील बांगलादेशसाठी आयात शुल्कावर 50% अनुदान द्यावे अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाने राज्य सरकारकडे केलेली आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागात उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणारा पॅटर्न महाराष्ट्रात लवकरच राबवला जाईल असे सुतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी प्रतिपादन केलेले आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे.
तर सध्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती धोरणानुसार 3 हेक्टरच्या मर्यादे जिरायती पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपये मिळतात, बागायतीसाठी हेक्टरी 27,000 रुपये मिळतात आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी तब्बल 36,000 रुपयाची मदत या ठिकाणी शासनानं जाहीर केलेली आहे. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला शेअर व सबस्क्राईब करा.